किती छान सॉफ्ट आणि कलरफुल ही आईस्क्रीम दिसते आहे. बघा, एकदम बाजारात मिळते अगदी तशीच ही आईस्क्रीम बनलेली आहे. वरतून ह्या थोड्या चेरीज आणि पिस्त्याचे काप. ही आपली स्ट्रॉबेरी मँगो आणि व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही आईस्क्रीमचं टेक्स्चर इथे बघू शकता. बघा किती छान क्रीमी आणि सॉफ्ट हे आईस्क्रीम बनलेलं आहे. तेव्हा स्ट्रॉबेरी मँगो आणि व्हॅनिला ह्या तिन्ही फ्लेवरचं कसाटा आईस्क्रीम तुम्ही घरीच बनवून पहा आणि ह्या तिन्ही फ्लेवरची मजा तुम्ही एकाच बाईटमध्ये घ्या. आणि तुम्ही अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता. इथे हे मिक्सिंग बाउल मी घेतलेलं आहे आणि हे बाउल मी डीप फ्रीझरमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवलेलं होतं, त्यामुळे एकदम थंड असं हे मिक्सिंग बाउल झालेलं आहे. इथे मी 2 कप थंड असं व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आणि हे व्हिपिंग क्रीम मी जस्ट आत्ताच फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे. माझ्याकडे हे इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे, त्याने आपण हे व्हिपिंग क्रीम छान बीट करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता हे व्हिपिंग क्रीम जे आहे ते आता लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला ते ऑलमोस्ट डबल साईजचं आणि घट्ट होईस तोपर्यंत बीट करून घ्यायचं आहे आणि ह्या प्रोसेससाठी 10 मिनिटं लागतातच. तुम्ही इथे बघू शकता व्हिपिंग क्रीम साईजमध्ये डबल झालेलं आहे, पण आपल्याला ते हवं तसं म्हणजे एकदम घट्ट झालेलं नाहीये, तर त्यासाठी आपल्याला हे व्हिपिंग क्रीम अजून थोडा वेळ बीट करून घ्यावं लागेल. बघा हे व्हिपिंग क्रीम आता छान घट्ट झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्याचं आपल्याला हवं असणारं स्मूथ आणि घट्ट टेक्स्चर ते सुद्धा आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता ह्यामध्ये 1 कप कंडेन्स मिल्क आपण ऍड करूयात आणि हे कंडेन्स मिल्क घरच्या घरी कसं बनवायचं ह्याची रेसिपी मी माझ्या चॅनेलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता ह्या कंडेन्स मिल्कला आपण ह्या क्रीम बरोबर छान मिक्स करून घेऊयात. हे कंडेन्स मिल्क आपण क्रीम सोबत छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे क्रीम आणि कंडेन्स मिल्कचा आपला हा आईस्क्रीमसाठीचा बेस तयार आहे. कुठल्याही प्रकारचं आईस्क्रीम बनवायचं झालं तर क्रीम आणि कंडेन्स मिल्क हा त्याचा एक बेस असतो आणि त्यामध्ये तुम्ही दुसरा कुठलाही फ्लेवर ॲड करून अगदी बाजारात मिळतं तसं आईस्क्रीम तुम्ही घरीच बनवू शकता. आता हे मिश्रण आपण ह्या 3 बाउलमध्ये एकसारखं काढून घेणार आहोत. तिन्ही बाउलमध्ये मिश्रणाची सेम क्वांटिटी असली पाहिजे. ह्या सगळ्या बाउलमध्ये आपण मिश्रण काढून घेतलेलं आहे. इथे एक मोठा आंबा त्याचा पल्प काढून मी मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे आणि मिक्सरवर फिरवताना दूध किंवा पाणी अजिबात वापरलेलं नाहीये. आता आपण ह्या मिक्सरमध्ये ही मँगो प्युरी ऍड करूयात. इथे 10 ते 12 मी स्ट्रॉबेरीज घेतल्या होत्या आणि त्यांना मिक्सरवर छान फिरवून घेतलेलं आहे आणि ह्या स्ट्रॉबेरीज सुद्धा मिक्सरमध्ये फिरवताना मी पाणी किंवा दुधाचा वापर अजिबात केलेला नाहीये. आता ह्या दुसऱ्या बाउलमध्ये आपण ही स्ट्रॉबेरीची प्युरी टाकून घेऊयात. इथे हा 1 चमचा व्हॅनिला एसेन्स आपण ह्या तिसऱ्या बाउलमध्ये टाकून घेऊयात. आता ही मँगो प्युरी आपण ह्या क्रीमच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये 1 पिंच येलो फूड कलर ऍड करूयात. आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. आता ही मँगो प्युरी आपण छान मिक्स करून घेतलेली आहे. आता ही स्ट्रॉबेरीची प्युरी आपण ह्या मिश्रणासोबत छान मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये आपण हा रेड फूड कलर ऍड करूयात. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तरच तुम्ही टाका. पुन्हा छान मिक्स करून घेऊयात. आणि आता सर्वात शेवटी हा व्हॅनिला एसेन्स आपण ह्या मिक्सरबरोबर छान मिक्स करून घेऊयात. हे बघा, व्हॅनिला एसेन्ससुद्धा आपण ह्या क्रीमच्या मिश्रणासोबत छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे इथे मँगो, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला अशा तिन्ही फ्लेवरचं आईस्क्रीम बनण्यासाठीचं मिश्रण तयार आहे. मी इथे हे काचेचं बाउल घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण या स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचं मिश्रण खाली घालून घेऊयात. आता हे मिश्रण आपण चमच्याच्या साह्याने एकसारखं पसरवून घेऊयात. इथे ही आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसाठीची लेअर तयार आहे. आता हे मँगो आईस्क्रीमसाठीचं मिश्रण ह्यावर टाकून घेऊयात. आता चमच्याने ह्या मँगो आईस्क्रीमचं मिश्रणसुद्धा आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात. आणि सगळ्यात शेवटीवरती हे व्हॅनिला आईस्क्रीमचं मिश्रण आपण टाकून घेऊयात. आता हे व्हॅनिला आईस्क्रीमचं मिश्रणसुद्धा आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात. हे बघा, हे व्हॅनिला आईस्क्रीमचं मिश्रण आपण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. वरतून हे झाकण लावून घेऊयात.
आणि शक्यतो आईस्क्रीम स्टोअर करण्यासाठी एअरटाईट कंटेनरचाच वापर करा. आता हे आईस्क्रीमचं मिश्रण 1-5 तासासाठी आपण फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात. 5 तास झालेले आहेत, आता आपण बघूयात. हे बघा, इथे हे स्ट्रॉबेरी, मँगो आणि व्हॅनिला तिन्ही फ्लेवरचं आईस्क्रीम बनून तयार आहे. आता ह्या बाउलमध्ये आपण हे आईस्क्रीम काढून घेऊयात. बघा किती छान सॉफ्ट हे आईस्क्रीम बनलेलं आहे आणि किती छान कलरफुल सुद्धा हे आईस्क्रीम दिसतं आहे. बघा, एकदम बाजारात मिळते अगदी तशीच ही आईस्क्रीम बनलेली आहे. वरतून ह्या थोड्या चेरीज आणि पिस्त्याचे काप. ही आपली स्ट्रॉबेरी, मँगो आणि व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही आईस्क्रीमचं टेक्स्चर इथे बघू शकता. बघा किती छान क्रीमी आणि सॉफ्ट हे आईस्क्रीम बनलेलं आहे. तेव्हा स्ट्रॉबेरी, मँगो आणि व्हॅनिला ह्या तिन्ही फ्लेवरचं कसाटा आईस्क्रीम तुम्ही घरीच बनवून पहा आणि ह्या तिन्ही फ्लेवरची मजा तुम्ही एकाच बाईटमध्ये घ्या.